सुरमईचा पीस बघा किती मोठा सुरमई पीस भेटते तुम्हाला. मी 20-25 किलोचा असेल ना सुरमई, अर्धा किलोचा पीस तुम्हाला फक्त आणि फक्त. नमस्कार, गुड मॉर्निंग आणि तुमचं स्वागत आहे आपला अलिबाग युफोरिया शोर्समधनं. आणि सकाळीचे 9:30 वाजलेत, उठलोय आम्ही आणि इकडे उमा आहे. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेताना दिसते. श्री ज्ञान मंदिर दिसते इकडे. गणपती बाप्पा मोरया, गुड मॉर्निंग. मस्त प्रॉपर्टीमध्येच तुम्हाला पूल वगैरे, स्विमिंग पूल वगैरे सर्व आहे. पण येत आहे तुम्ही, गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे बघा, त्यांचा पण आशीर्वाद मिळतोय. आणि सकाळी सकाळीचा नजारा बघा इकडनं, खूप सुंदर. गुड मॉर्निंग, ताई पण आहेत जिंनी बघा जास्वंदीचे फूल दिलेत गणपती बाप्पांसाठी. रुमा कसा झाला स्टे? खूप मेमरेबल डे होता कालचा आणि खूप एन्जॉय केला मी. गेम्स असू द्या, स्विमिंग असू द्या, आणि मी दादाची सोबत बॅडमिंटन खेळले. कारण ते बॅडमिंटन खेळायला रोज जातात ते सकाळी, मग ते एकदम प्रोफेशनल आहे तर त्यांच्यासोबत बॅडमिंटन खेळला, खूप मजा आली. खूप कौल चिकन फ्राय, येस, ते तर अप्रतिम. म्हणजे मला ते एन्जॉयमेंट आधी आठवण आलं आणि जेवण पण एकदम अप्रतिम होतं, एकदम मस्त, एकदम फॅमिली सारखं आपल्याला, एकदम फॅमिली सारखं ट्रीट केलं. जेवण असू द्या काही, सर्व काही असू द्या, एकदम भारी दिवस गेला आमचा. आता सकाळी सकाळी उमेश घरी चाललाय ना? उमेश चाललाय कारण त्याचे वर्क चालू आहे, तर त्याला पोहोचायचं तिकडे 1 वाजेपर्यंत. तो बोलते मी पुढे जाते. अनया आणि मुलांना सुट्टी आहे पण आपले पॅरेंट्स वर्किंग आहेत ना म्हणून. आम्ही तर मसाले वगैरे सर्व पाठवतोय तुम्हाला. हे बघा गजेबो आणि इकडे पूल आणि हा दुसरा वाला पूल. तर निखिल पण आला इथे. निखिल गुड मॉर्निंग. आज दुसरा दिवस, मजा आली काल? आज काय प्लॅन आहे मग आपला? आज आपला प्लॅन आहे आता नाश्ता करूया, बीचवर जाऊ आणि त्यानंतर आपण आपल्या खानावळीत नेणार आहोत दादाला, आपली जी राऊत बंधू आगरी खानावळी तिथे जाऊ स्पेशल मटन खायला. तर निखिल पण एक ब्लॉगर आहे, अलिबागकर निखिल हा त्याचा चॅनल आहे. आणि काल मला हा सेटअप दाखवत होता की तो ब्लॉगिंगमध्ये काय काय कोणते कॅमेरे वगैरे यूज करतो. तर आपल्या मित्राजवळ ड्रोन आहे आणि त्या मित्राला आपण रिक्वेस्ट केली आज ड्रोन शॉट घ्यायला आपल्या विलाची. हां, प्रॉपर्टीचा आपण तुम्हाला ड्रोन शॉट पण दाखवूया. तर आपण डिटेल देणार होतो इथे कसं बुक करायचं काय, तर सॅफ्रॉनलाच कॉन्टॅक्ट करायला लागेल ना? सॅफ्रॉन स्टेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आपल्या विलाची. सॅफ्रॉनच्या ऑफिशियल पेजवरती आपला विला लिस्टिंग आहे. सो तुम्हाला काही बुकिंग करायची असेल, काही असेल, तर ते सॅफ्रॉन स्टेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता. काल आपल्याला ही डिटेल तुम्हाला देता नाही आली पण आज पूर्ण देतोय बघा. चालेल, थँक्यू. तर उमेश चाललायस ना आज? आज उमेशला काम आहे थोडा म्हणून नाश्ता करूनच चाललाय बघा. अगस्त्या, अगस्त्याचा मूड नाही जायचा मला वाटतं. रुक तू, रुक राय तर रुक, तोडफोड करके जायंगे आपण मस्त. आवडलं ना उमेश पण? हा, काल एकदम फुल धमाल केली उमेशने. आणखी एक मित्र आहे मानस, नाश्ता करताना ऑमलेट वगैरे खाताना. चल खा लवकर, ड्रोन उडवायला जाऊ आपण. चला नाश्ता वगैरे करून आलोय आपण आता किहिम बीचला. हा, हार्डली 2 ते 5 मिनिटावरती आहे आपल्या विलावरनं आणि बघा पार्किंगची पण चांगली स्पेस आहे. तर निखिल, आपण ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न केला पण थोडा एरर आला आमच्या ड्रोनमध्ये म्हणून उडवता नाही आला. हा, पण इथे बघा येत आहे तुम्ही किहिम बीचला. मस्त एकदम बीच आहे जवळच आपल्या प्रॉपर्टीच्या. नारळ पाणी, तारगोळे, आईस ॲपल, पनंदोंग. काय बोलतात? पनंदोंग. पनंदोंग, चेटा पनंदोंग. त्याला काय नाही समजला पण केरला वाली वाईब्स येते ना. हे बघा सर्व नारळाची झाडं वगैरे सर्व काही आहेत मस्त. श्री समर्थ बेस्ट, केरला इज एव्हरीवेअर, केरला इज बेस्ट. बघा गाड्या पण आहेत मस्त एकदम.
आणि ऊन पण आहे, ऊन खूप जास्त आहे म्हणून आम्ही मस्त एका शॅक मध्ये आलोय आणि बघा नारळ पाणी पितोय अलिबागचा पतली मलईवाला नारळ. पतली द्या हा, नाहीतर जाड मलई देणार. चला मंडळी, बीच वरती खेळून वगैरे आता आपण आलोय राऊत बंधूंची आगरी कोळी खाणावळ, जिथे स्पेशल काळं मटण मिळते, आगरी पद्धतीचं जेवण मिळते. तिकडेच खास जेवण्यासाठी आलोय. जर तुम्ही अलिबाग मध्ये घरगुती जेवण शोधताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कुठं ना कुठं फायदेशीर राहील. पूर्ण घरगुती पद्धतीमध्ये बनवला जातो इथे जेवण. आपला निखिल आहे, निखिल रावत, त्याचीच ही खाणावळ आहे. तर निखिल, आपण तर आपल्या प्रायव्हेट गाडीने आलोय, हां, तर इकडे एखाद्याला पोहोचायचं झालं, जर ते अलिबाग एक्सप्लोअर करायला येतात, किम बीचला येतात किंवा नियर बाय बीचला येतात आणि त्यांना घरगुती जेवण जेवायचं असलं तर कसं पोहोचणार तो? बस स्टॉपवरती तुम्ही जर आलात ना, बाय रोड जर येत असाल किंवा बाय जरी बाय बोटनी येत असाल तुम्ही ना, तर तुमचं बस स्टॉपला जिथे स्टॉप होते ना बस, तिथून हार्डली 2 मिनिटावरच आहे. आपण तर पुढे आलात ना बीच रोडकडे जाऊन, रोडकडे येऊन एक फक्त राईट मारायचं आहे सर्कल घेऊन, मग आपण आल्यावर लगेच आपल्या समोर आवले आगरी खानावळ ही दिसते. तुम्ही गुगलवरती लोकेशन पण आहे, गुगलवरती तुम्ही सर्च करून पण येऊ शकता. तर मी गुगल मॅप लोकेशन तर देते, तर लँडमार्क बद्दल काय सांगणार? काय लँडमार्क आहे, रोडचं नाव काय? हा युनियन बँक रोड आहे, ब्राह्मणआळी. इथे दत्त मंदिर आहे आणि कोणी विचारलं, कोणाला विचारलं दत्त मंदिर युनियन बँक रोडला तरी कोणीही सांग. तर स्पेशालिटी आपली काळं मटण आहे ना, आणि सी फूड मध्ये काय काय भेटतं? सी फूड मध्ये सगळे आपले सुरमई आहे, पापलेट आहे, नंतर बोंबिल फ्राय आहे, बांगडा आहे, कोलबी आहे, मांदेली आहे, सगळं आहे, सर्व आहे. आणि निखिलचे घरातलीच मंडळी आहे जे सर्व जेवण बनवत असतात ना. हा, तर निखिल, खाणावळ म्हटलं तर कशी सुरुवात झाली आपल्या खाणावळची? ऍक्च्युली ह्याचा आन्सर एकदम बेटर प्रमाणे पप्पा देतील. पप्पा आतमध्येच बसलेले आहेत, आपलं ऑफिस आहे जे रिअल इस्टेट डेव्हलपर आहे श्री समर्थ रूपा, आतमध्ये बसलेले आहेत. त्यांनाच जाऊन आपण विचारूया आणि तेच तुला मस्त एक्सप्लेन करतील आणि सांगतील. आणि सुगंध खूप छान येते. हा, तर आपण नक्कीच मटण ट्राय करूया इकडे. चला तर आलोय आपण आतमध्ये. इथे मनोज राऊत सर आहेत. सर नमस्कार. ज्यांना आपण भाई बोलतो. आणि इथे निखिल पण आहे. आणि मस्त आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघायला मिळतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मी निखिलला प्रश्न विचारला होता की खानावळची सुरुवात कशी झाली. तर खानावळच्या बाजूलाच डेव्हलपर बिल्डरचं ऑफिस आहे, तिकडेच बसलेत. सर काय सांगणार, आपल्या सुरुवात कशी झाली खानावळची आणि आगरी कोळीचा जे आगरी पद्धतीचा जेवण बनवायची कशी कल्पना आली? पहिला तर आपण आगरी कोळी समाज जो आहे त्याचा अभिमान आहे आणि आपली जी संस्कृती आगरी कोळी त्याच्या जेवणाची जी संस्कृती आहे ती एक वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे. ती टेस्ट आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवावी, कारण जेवणाची जी टेस्ट आहे ना आगरी कोळी ही खूप फेमस आहे. ती हर ठिकाणी तुम्हाला मिळत नाही. ती मिळते ती आपल्याकडेच मिळते कोकण पट्ट्याला, म्हणजे अगदी कोकण धरलं तर तळ कोकणापर्यंत ती एक पद्धत आहे. पण त्यात सगळ्यात फेमस जे आहे ते आगरी कोळी पद्धत ही आपल्या रायगड जिल्ह्याला खूप चांगली लाभलेली आहे. आपली आगरी कोळी मसाले आहेत, तू स्वतः आगरी कोळी मसाले बनवतोयस, तुझं क्लाउड किचन स्वतःचं आहे, तर तुला पण त्याच्यात बऱ्याच वेळेला बॅकअप मिळत असेल, फीडबॅक मिळत असेल की मसाले खूप चांगले आहेत. आपले मसाले खूप चांगले आहेत, त्यांनी आपल्याला कुठले साईड इफेक्ट किंवा त्रास होत नाही. तर जे आपलं काळं मटण आहे तर ते खूप फेमस आहे. आणि आपल्या इथल्या जेवणाने, म्हणजे माझ्याचकडच्या ना आगरी कोळी समाजाच्या जेवणाने कुठंही कोणाला कसला त्रास होत नाही. बरोबर. बरेचसे डॉक्टर सजेस्ट करतात की स्पायसी खाल्ल्याने, म्हणजे थोडस मसाले खाल्ल्याने कुठला आजार होत नाही, आपलं स्टमक क्लीन राहतं, साफ राहतं. आपण जे जेवतोय त्याची टेस्ट खूप छान आहे तर ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो. बरोबर. अशी एक संकल्पना माझ्या आणि माझ्या बारक्या भावाच्या मनात आली. माझा बारका भाऊ मंदार राऊत, तर आम्ही त्यांनी दोघांनी मिळून हे आता अगरी राऊत बंधू अगरी खानावळ हे चालू केलेलं आहे. बरोबर. आणि त्याची टेस्ट आता सगळ्यांना आवडते. त्याच्यात मुंबई पुणा बाहेरून येणारे जेवढी लोक आहेत ते रिपीटेड कस्टमर आहेत. परत रिपीट 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 किंवा माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे की हा सांगतो अरे जा तिकडे ते जेवायला आहे, खूप चांगलं आहे. प्रॉपर प्रत्येकाने जर विचार केलात ना तर बिझनेस जो आहे, आपला बिझनेस आहे तो ग्रोथ कसा करता येईल, आपल्याकडे कोण कोणाचा पाय ओढतो, तसं पाय न ओढता प्रत्येकाला पुश करून वरती कसं नेता येईल हा विचार करा. आणि हा मी माझ्या आणि मी आणि माझ्या बारक्या भावांनी आम्ही सगळ्यांनी दोघांनी विचार करून हा व्यवसाय चालू केला. ॲज अ डेव्हलपर बिल्डरचा आहे, खानावळ आहे आपली,
अजून हा खानावळीचा व्यवसाय वाढवायचा अजून इच्छा आहे, अजून कुठे कुठे ब्रँच आपल्याला ओपन करता येतील हे पुढे आमचा मानस आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहे. निखिलसाठी अजून काहीतरी त्या बाबतीत करायची इच्छा आहे तर त्याचा सुद्धा विचार चालू आहे. सगळ्यांचे आशीर्वाद लागले, सद्गुरु कृपा आहेच, तर सद्गुरु कृपेने हा आपण नक्कीच हे छोटंसं झाड लावलंय त्याचा मोठा वटवृक्ष करू. खरंच म्हणजे मी तुम्हाला भेटून कमीत कमी 6 महिने झालेत आम्हाला तुम्हाला भेटून, पण जो तुमचा नेचर आहे माणसाला सपोर्ट करायचा पुढं घेऊन जायचा ते आम्हाला खूप जास्त आवडते सर. तुमचं बोलायचं झालं तर प्रणित सांगू का की मी शून्य होतो, मला एक सद्गुरु कृपा मिळाली, सद्गुरु डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी, सद्गुरु अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळे माझ्या आयुष्याला किंमत आली, नाहीतर मी शून्य होतो. तो एक मिळाला म्हणून माझ्या शून्याला किंमत आली. जो काय आहे मी आज तो माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि माझ्या सद्गुरूंमुळे, नाहीतर माझी किंमत शून्य आहे. मी स्वतःला काही समजत नाही, मी नाहीच आहे. जो आहे तो सद्गुरु कृपेने आहे. माझं कुटुंब जे आहे आज ते सद्गुरु कृपेवर अवलंबून आहे आणि समर्थ कृपेनेच आम्ही जगतो. चालेल, धन्यवाद खूप चांगली माहिती देण्यासाठी. हां तर खूप शुभेच्छा देन आपने सगळं सर्व विवश करणं, तुम्हाला खूप शुभेच्छा देन आणि धन्यवाद धन्यवाद. आणि असंच तुमच्या खानावळच्या मोठ्या मोठ्या ब्रांच होऊ दे अशी शुभेच्छा देतो. तुला पण सांगतोय की तुझ्या पण क्लाउड किचनच्या ब्रांचेस पूर्ण वाशी आणि मुंबई खारघर मध्ये होऊ दे. नक्कीच तुमचा मार्गदर्शन भेटला तर नक्कीच होणार. धन्यवाद. आणि निखिलचा पण तुम्हाला साथ चांगला भेटतोय आणि बहिणींचा पण चांगला भेटतोय आणि सर्वांचा भेटतोय ते बघून आम्हालाही खूप छान वाटलं. चला तर खानावल मध्ये 2 सेक्शन आहेत, एक एसी आणि एक नॉन एसी आहे ना. नॉन एसी मध्ये पण तुम्ही 10-12 जण आरामात बसू शकता आणि इकडे पण मस्त एकदम 3 टेबल लावलेले आहेत, तर आरामात एसी मध्ये पण एवढ्या गर्मीमध्ये येऊन बसू शकता. आणि घरगुती जेवण जो मेन मुद्दा आहे आपला तो जेवू शकता. बघा काळं मटन दिसतं इकडे, प्रॉन्स फ्राय. अगस्त्या नेहमी आपलं चिकन खात असते, काय खाणार आहे आज? मटन. मटन मटन खाणार आहे. अनया कसं लागतं? मस्त. भाकरी पण आहे आणि काळं मटन कोळंबी आणि अजून ऑर्डर यायची बाकी. सुरमय बघ अनया, आणि सुरमयचा पीस बघा किती मोठा सुरमय पीस भेटते तुम्हाला. कमीत कमी 20-25 किलोचा असेल ना सुरमय? 20-25 किलोची सुरमय. हां म्हणजे तुम्ही सुरमय थाली मागवताय कमीत कमी 1/2 किलोचा तुम्हाला सुरमयच्या माशाचा तुकडा मिळतोय. बघा असं तर मी पहिल्यांदाच बघते, कुठेच नाही बघितलं एवढा मोठा पीस सुरमय थाली स्पेशल. हां तर ट्राय करूया आपण सुरमय विथ काला मटन. भारी कॉम्बिनेशन आहे, आवडेलच आवडेल तुम्हाला. नक्की भेट द्या अलिबागमध्ये येतो इथं. भारी, एकदम भारी. कोळंबी फ्राय बघा मस्त, सुपर फ्रेश. अगस्त्या कैसा का उमा? तर या आता सर्वांनी जेवायला सुरमय आणि काळ्या मटन सोबत. मंडळी जेवण वगैरे झालं आहे आणि खरंच अप्रतिम काळा मटन तर सुपर आणि सुरमय तर एकदम भारी. 1/2 किलोचा पीस तुम्हाला फक्त आणि फक्त 450 रुपयामध्ये मिळतो. काय बोलणार, त्याच्यासोबत भाकरी भात आणि कोळंबीचा रस्सा अलग. हातावरची भाकरी आणि घरगुती पद्धतीमध्ये बनवलेला जेवण तुम्हाला इकडे खायला मिळतंय. तर येत आहे अलिबाग मधले बस डेपो पासून फक्त 1/2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आपल्या मित्रांनी तुम्हाला संपूर्ण ऍड्रेस इथे कसं पोहोचायचं ते सांगितलेलं आहे, तर सोबत मी गुगल मॅप लोकेशन पण दिलेलं आहे, तो लावून पण तुम्ही इकडे येऊ शकता आणि जी मेजवानी आहे सी फूड आहे, काळा मटन आहे, चिकन आहे, जे काही तुम्हाला आवडतं ते जेवू शकता ना. हा तर नक्की या. आलो होतो आपण अलिबाग मध्ये आपल्या निखिल मित्राकडे आणि भरपूर काही त्यांनी किम बीच रेवस साईडचं आणि अलिबाग मधलं भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्या. तर आवडली असेल ओव्हरऑल सिरीज, म्हणजे 2 व्हिडिओचीच होती, आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. येस आणि आपल्या निखिल दादांना आणि फॅमिलीना खूप सपोर्ट करा आणि निखिलच्या पण चॅनलला नक्की फॉलो करा अलिबाग तर निखिलला. टिल दॅन टेक केअर, बाय बाय.